रागा उलट कालचा प्रकार एवढा मनाला लावून घेतलात? सॉरी सॉरी म्हटलं ना, पण मला आता त्याची गरज नाहीये. माझा नवरा माझ्या पैशाला हात लावायला सुद्धा तयार नाही. त्याचा दोष नाहीये रे, परिस्थितीनेच आम्हाला कोंडीत पकडले. बँकेने त्याच्यावर अफरातफरीचा खोटा आरोप ठेवून त्याला सस्पेंड केले आणि त्यामुळेच तो जरा चिडचिडा झाला. तुम्हाला आणि गाणं सांगितलं काय उपयोग? आता 15 दिवसच उरलेत मुदतीचे. 15 दिवसात 9 लाख आम्हाला नाही भरता येणार. आणि जाऊ दे, नशिबातलं कोणाला टाळता येत? मला तुला आपण दोघांनी चालवलं तर आपल्याला आपलं नजीक बदलता येत. म्हणजे तू बघ ना माझ्या मनोरंजन आणि मजा मग कुठे? तू बघत चल, अगं नुसता तमाशा बघ तमाशा. तमाशा? ए लक्षा, कशाला आलाय? माझं हसं झालेलं बघायला. छे, ते मी कालच बघितलंय. नाही, आज मी आलोय तो सल्ला द्यायला. ते काय की घरात असलेल्या लक्ष्मीला कधी लात मारू नये. लक्ष्मी? नाव काढू नका तिचं. ती लक्ष्मी नाही हो, ही लक्ष्मी. त्याच काय, तुम्हाला सस्पेंड केलंय तात्पुरतं. उद्या जर पैसे भरले नाहीत तर कायमचा नारळ देतील. माझं ऐका, 1 लाख रुपये भरा आणि तात्पुरती मान सोडून घ्या, मुदत वाढून घ्या. हे आताच झालं, नंतर पैसे कुठून आणायचे? तुम्ही कशाला काळजी करताय? वहिनी आहेतच. आणि नाही झालं तर अन्नपूर्णाचे विलासराव आहेत. नाही, माझा अर्थ असा की परमेश्वरानं स्त्री निर्माण केली कशाला? पुरुषाची अर्धांगिनी म्हणून. चला चला उठा लवकर. चला असं म्हणतो, मी आता जातो बँकेत. हो, तुम्ही लवकर तयार व्हा, तोपर्यंत मी साखर घेतो. म्हणजे हे शिवाजीचं काम नाही. तुम्ही मॅनेजर म्हणजे? हा हा, मॅनेजर पडे साहेब आहेत, आता आहेत. काय काम होतं? मान्य आमच्या मॅनम. कशासाठी आलो होत्या? लोन मान्य लोन. कोण लोन? कोण? कन्या. कन्या? हा, लोन. हो, मग त्यांना बाहेर कशासाठी थांबवलं होत? आत घेऊन या, आत घेऊन या. आणतो आणतो आणतो. या ना, या बसा. भाजवे? बडवे म्हणायचं त्यांना. ते भांडवे. मग हरकत नाही मॅडम. असं असं, मी विनान आणि या लक्ष्मी, अन्नपूर्णा फूड कॉर्पोरेशनची सांडवे धनवा मालकिन. समजलं. 3 कोल्ड्रिंक सांगा. अहो, केवढ्या बघत करायला. 3 कोल्ड्रिंक थंड सांगा आणि स्वीट सुद्धा. जा आणतो. म्हणजे मी काय म्हणतो, आम्हाला लोन हवं होतं. मिळेल की? अहो, एवढ्या मोठ्या कंपनीला लोन नाही कोण म्हणणार. बोला, किती हवेत पैसे? 50 लाख. जरूर जरूर, आता नियमात बसेल तेवढी रक्कम आम्ही जरूर मंजूर करू. नियमात बसत असत तर तुमच्याकडे कशाला आलो असतो? म्हणजे पडवे, आपण एकाच वाटेने जाणारी माणसं आहोत, तेव्हा एकमेकांपासून कशाला काही लपवायचं? नाही म्हणजे मी काही समजलो नाही.
घ्या ना घ्या मग ठाण ना तर हे बघा हे पंचवीस नाग कंपनी नाव आता हे धाने बाना नाग तुमचा वाटा आणि हा आमचा वाटा बोला मंजूर अहो पण हो म्हणस आहे ठीक आहे मंजूर कॅश यांच्या घरी आणून पोचवा म्हणजे कोणालाही संशय येणार नाही पत्ना हनुमान दोन्हांनी ब्रिंगा बाजूनी चौनी मिळणी कळलंच नाही यांना कळलं कळलं हनुमान सोसायटी ब्रिजच्या बाजूला चौथी मिळली त्याची काळजीच नको अहो या कामगिरीत आम्ही स्पेशालिस्ट आहोत काय हो ना पैसे आजच घरी पोचते करतो अहो मग बघता काय उचला आपापला वाटा साहेब साहेब पान मला पान नको माझ्या बायकोनं त्या बडव्याला पैसे देण्याचा विडा उचललाय पण त्या बडव्याला मी नाही सोडणार अरे 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 बडवेत का नाहीत उकिडवे बरोबर बाहेर गेले बाहेर गेलेत गोमला उकिडवे बरोबर बाहेर गेलेत कोणाचा संसार उद्ध्वस्त करायला कोण असतो इथे इथे मॅडम बाकीच्या फॉर्मॅलिटीज नंतर पुऱ्या करता येतील हे तुमच्या कंपनीचे 25 लाख आणि हे 12.5 लाख तुम्हा दोघांचे काय हे कसं काय जमतो तुम्हाला काही नाही फक्त पावती बदलून कॅशियरला गोठ्यात आणायचं तसं थोडस कठीण आहे अहो मागे एकदा 10 लाखाचा घोटाळा केला होता तेव्हा आमच्या एका माणसाला मेकअप करून कर्नल राजे बनवला आणि आमच्या ब्रँडचा कॅशियर लक्ष्मीकांत निफाडकर याला गोठ्यात आणला ते माहितीये मला ते कसं कसं काय कारण मीच मिसेस लक्ष्मीकांत निफाडकर काय ऐकलं इन्स्पेक्टर या शाबास लक्ष्मी शाबास इन्स्पेक्टर अरेस्ट नका नका असं करू नका आम्हा गरिबांच्या पोटावर पाय आणू नका गेले 3 महिने माझ्या घरात काय रामायण घडतंय याची कल्पना आहे तुम्हाला असे आणखी संसार उद्ध्वस्त होण्याआधी यांना तुरुंगात पाठवायला हवं हवालदार नको नको ए पोरानो कुठे चालली थांबा थांबा ए पोरानो ही पोर कुठे तिकडे शिवते तिकडे चालली पिंकी बंटी आई बाबा तुमची भांडणं थांबेपर्यंत आम्ही घरी येणार नाही लक्ष्मी लक्ष्मी धावत ये लक्ष्मी काय झालं विलास आम्ही शिवटेकडीवर निघून जात आहोत आता काय करायचं चल आपण बघूया पिंकी ओ साहेब तुम्ही कोणाला शोधताय माझी मुलं पोरं तर रडत तिकडे शिवटेकडीकडे गेली बाई साहेब पण त्यांना शोधायला तिकडेच गेल्या शिवटेकडी रिक्षा काय चाललंय या लोकांचं काही कळत ना पिंकी बंटी पिंकी बंटी 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 बाळा आई आई एम मी बंटी पिंकी आई आई काय बंटी पिंकी तुम्ही दोघं मागे वादी मागे वादी पिंकी तुम्ही मागे वा मागे वा बंटी लक्ष्मी पिंकी थांब लक्ष्मी थांब हात हात मारो पिंकी थांब 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 लक्ष्मी तू हात मारो तू मागे हो बाबा
तू आधी मागे मागे लक्ष्मी नको नको लक्ष्मी थांब थांब लक्ष्मी मी आलोय थांब थांब लक्ष्मी पिंकी बंडी घाबरू नका मी आहे ना घाबरू नका अरे आमच्या पूर्वजाने असे बरेच साप उचलून फेकले तुम्ही काय करू नका लक्ष्मी मी बघतो त्याला मी बघतो मी पकडतो मी पकडतो लक्ष्मी नको नको लक्ष्मी लक्ष्मी नको मी बघतो त्याला बघितलंस मुलांना मी वाचवलं मला बघून पळाला आताही स्वतःभोवती दिवे वळून घ्या हे बघ मला बघून पुरे पुरे लक्ष्मी पुरे अगं नवरा बायको ही संसार रथाची दोन चाकं असतात एक जरी बाजूला झालं किंवा पडलं ना तरी सुद्धा हा रथ ऋतून बसतो आणि म्हणूनच नवरा बायकोनी दोघांनीही हा रथ ओढायचा असतो ओढतच असतो रथ पण ही मागणं खेचत असते म्हणजे ही काकी भांडत असते मी तुम्हीच भांडत असता तू भांडत असते जरा काही मनाविरुद्ध झालं की लगेच तोंड वाकडं करता माझ्या मनाविरुद्ध तुझ्या मनाविरुद्ध होत तेव्हा तुम्ही भांडत असते तू भांडत असते म्हणणं हा विलास राहू दे ही नवरा बायकोची भांडणं कधीच संपणार नाही लक्ष्मीकांत तुम्हाला माहितीये का या लक्ष्मीनं तुमच्या त्या बडवे उकिडवेना पकडून दिलंय आज ते तुरुंगाच्या हवा खात आहेत काय सांगताय काय म्हणजे मी आरोपातून मुक्त झालो बघितलंस लक्ष्मी सत्याला कधी मरण नसतं बघा कुणाच्या तुम्ही तुमच्या आम्ही आमच्या ठरलं सगळी कामं आपण 50-50 करायची सगळी म्हणजे सगळी हो हो अगदी सगळी म्हणजे सगळी तू स्वयंपाक करायचा मी भांडी घासायची मी कपडे धुतले की तुम्ही इस्त्री करायची हा अगं आपण दोनावरच थांबलोय तिसऱ्याची वेळ येईल ना तेव्हा मी 4:30 आणि तू 4:30 तुम्ही म्हणजे आधीच करता नाही ठरलं म्हणजे ठरलं ठरलं म्हणजे ठरलं असं मग चला चला मला मदत करा अहो केवढी कामं पडली आहेत होय ना आजपासून नको उद्यापासून 50-50 बाबा